संजय राऊतांचं गणित कच्च आहे. शिवसेनेचे 13 खासदार माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर आज आहेत आणि आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 16 जागा तरी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती आम्ही लढू. त्यामुळं 16 मधला आणि 12 मधला फरक संजय राऊतांनी समजून घ्यावा म्हणून मी म्हणलं संजय राऊतांचं गणित कच्च आहे. त्याला उत्तर माननीय फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. काय झालं आहे आता, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पूर्ण महाराष्ट्रभर कधी नव्हे ते आता फिरायला लागले आणि त्यांना समोरचं चित्र दिसतंय, त्यांना प्रतिसाद नाही, लोक त्यांच्याबरोबर येत नाहीत, लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाहीत आणि मग हे नैराश्य एक प्रकारचं त्यांना आलं आहे की आपल्याला प्रतिसाद शिवसेना एकत्र असताना आम्ही सगळे शिवसैनिक जेव्हा त्यांच्याबरोबर होतो तेव्हा कसा प्रतिसाद मिळायचा, काय मिळायचा, तर आम्ही लोकांपर्यंत जायचो आणि साहेबांसमोर लोकांना घेऊन यायचो. आता जी काय संजय राऊतांसारखी विश्वज्ञानी मंडळी त्यांच्याबरोबर आहेत ती माणसं जमू शकत नाहीत ना. मी अनेक वेळा सांगितलं संजय राऊत मोठ्या मोठ्या 10-10, 12-12, 15-15 लाख मतातनं निवडून आलेल्या खासदारांच्याबद्दल टीका करतात. एकदा संजय राऊतांनी एका जिल्हा परिषद मतदारसंघातनं तरी निवडून यायला म्हणावं. त्यामुळं स्वतः कधी निवडून यायचं नाही, स्वतः कधी लोकांच्यात जायचं नाही आणि जे 15-15 लाख लोकांच्यातनं निवडून येतात त्यांच्यावर टीका करायची, जे 2-2, 3-3 लाख लोकांच्यातनं आमदार निवडून येतात त्यांच्यावर टीका करायची, त्यांना त्यांची टीका करू द्या. संजय राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे, निकाल महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचे लागल्यानंतर जेव्हा 45+ चा आकडा आम्ही पार करू तेव्हा संजय राऊतांनी त्यांची प्रतिक्रिया द्यावी.